हो सर। सर आकाश त्याचं नाव, फायनल इयरला। सर मी तुम्हाला त्याचे सगळे डिटेल्स मेसेज केले। सर ॲक्च्युली त्याच्याबरोबर बोलणं होणं खरंच खूप गरजेचं आहे। हो हां सर। नाही मॅडम, आकाशचा फोन बंद आहे। डायरेक्ट स्विच ऑफ। ओके ठीक आहे, थँक्यू। मॅडम आकाश कॉलेजला किंवा हॉस्टेलला गेलेलाच नाही। म्हणजे तो पुण्यात नाही तर मुंबईत आहे। मनाली कशावरून तो मुंबईत आहे? म्हणजे घरी तर तो नाहीये, पण त्याचे बाबा असं समजतात की तो पुण्याला गेलाय आणि तिकडे सुखरूप आहे आणि म्हणून ते शांत बसले। पट्टे गेलाय कुठे? आणि सायली का शांत आहे? म्हणजे स्वतःचा भाऊ गायब असताना ही शंतनू बरोबर फिरते? यामागे दोन शक्यता आहेत। एक तर तिलाही असंच वाटतंय की तो पुण्यात आहे आणि सेफ आहे, किंवा मग तो नक्की कुठे आहे हेच तिला माहित नाही। आपल्याला काही करून शांतनूला बोलतं करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करावा लागेल आणि त्या आकाशचा सुद्धा शोधून काढावा लागेल। एक काम करू आपण, उद्या दोन टीम करू, एक शांतनूला शोधेल, दुसरी आकाश। आणि हो, सगळ्यात महत्वाचं, याबद्दल काहीही सायलीला कळता कामा नये। एक मिनिट, तुम्ही या मुलाला इथे कुठे पाहिलंय जवळपास? नाही सॉरी। तू योग्य जागी आलीस।
पण आता तुला मला शोधावं लागेल. मनाली, तू इथे कशी आलीस? मॅडम, मी तुम्हाला निघताना बघितलं. गोंधळकर काकूनी त्या पत्राबद्दल सांगितलं आणि मला खूप टेन्शन आलं. मग मी तुमच्या मदतीला यायचं ठरवलं. खाली आले तर रिक्षाच मिळत नव्हती आणि अचानक तुम्ही. अगं, तुला रिक्षा शोधताना पाहिलं, तुला रिक्षा मिळत नव्हती आणि तुला टेन्शन मध्ये वाटलीस म्हणून मी डायरेक्ट रिक्षाच घेऊन आलो. काय झालंय काय? मला असं वाटतं की मॅडम संकटात आहेत. त्या पुढे कारने पुढे गेल्यात. त्यांना कुणीतरी. रिलॅक्स 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 रिलॅक्स, त्यांना काहीही होणार नाही. मी आलोय ना, आपण काढू त्यांना. इथे आले तर तो माणूस तुमच्यावर हल्ला करत होता. थँक्यू. वेलकम अस्मिता मॅम. पण तुम्ही अशी एकटीने रिस्क घ्यायला नको होती. म्हणजे तुम्ही केवळ एक व्यक्ती नाही आहात, तुम्ही एक ॲसेट आहात, एक रोल मॉडेल आहात सोसायटीसाठी. सो नेक्स्ट टाइम प्लीज टेक केअर. नाईस मीटिंग यू. म्हणजे तुम्ही माझ्या शाळा सुटल्यावर पाठलाग का करता आणि सारखे माझ्याकडे का बघता हो? कारण तू मला आवडतेस, खूप आवडतेस. काय रे मुर्द्या, माझ्या मंजूला रंगपेटी घेऊन दिलीस, आता तुझं थोबाडच रंगवते. ही घे तुझी रंगपेटी. तुझ्या वंगाळ मनात नेमकं काय चाललंय ना ते चांगलंच ठाऊ आहे मला. ए, माझ्या मंजूला पुण्यांदा भेटायचं नाही